नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं वायजय अकॅडमी मॅथ्स आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या सेशनमध्ये आपण एका नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत ज्या टॉपिकचं नाव आहे चक्रवाढ व्याज म्हणजेच कंपाऊंड इंटरेस्ट आणि मित्रांनो चक्रवाढ व्याजाचे सगळ्यात अवघड लेवलचे गणित म्हणजे पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये दिलेल्या संख्यांचे देखील गणित आपल्याला सूत्र न लावता या ठिकाणी सोडवायचे आहे कुठल्याच प्रश्नाला कुठल्याच चक्रवाड व्याजाच्या प्रश्नाला आपण सूत्र लावणार नाही आहोत फक्त ट्रिक्सनुसार सॉल्व्ह करणार आहोत आणि हे प्रश्न सगळ्यात अवघड लेवलचे आणि टफेस्ट एक्झामसाठी येणारे प्रश्न आहेत चला तर मग सेशनला आपण सुरुवात करूया एकही सूत्र न लावता फक्त ट्रिकी पद्धतीने बघा पहिला प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे प्रश्नाकडे सगळ्यांनी फोकस करायचा आहे टाईप एक मध्ये द सा द से पाच टक्के दराने चौदा हजार रुपये मुद्दलाचे दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज किती सूत्र लावत बसायचं का बिलकुल नाही या ठिकाणी आपलं आपल्याला सूत्र लावत बसायचं नाही आहे मग बघा सगळ्यात अगोदर काय करायचं आपली मुद्दल किती आहे अगोदर लिहून घ्यायची मुद्दल किती आहे चौदा हजार मग या ठिकाणी चौदा हजार रुपये आपली मुद्दल लिहून घ्या गुणुले आता दर बघा किती आहे पाच टक्के दर आणि दोन वर्ष मग काय करायचं पहिल्या वर्षी शंभर टक्के दर होता पाच टक्केनं वाढला एकशे पाच टक्के झाला गुनुले आता दुसरं वर्ष शंभर टक्के दर होता पाच टक्केनं वाढला एकशे पाच झाला काय केलं सगळ्यात अगोदर मुद्दल होती मुद्दल लिहिली गुनुले पाच टक्के दर आहे दोन वर्षासाठी पाच टक्के म्हणजे शंभरवर पाच पहिल्या वर्षी शंभरवर पाच दुसऱ्या वर्षी आता बघा काय करायचं सगळ्यात अगोदर झिरो झिरो कॅन्सल करायचे हा एक झिरो कॅन्सल हा एक झिरो कॅन्सल दोन झिरो कॅन्सल केले इथले दोन झिरो कॅन्सल करा अजून इथला एक शून्य कॅन्सल इथला एक शून्य कॅन्सल आता कुठले झिरो कॅन्सल होतात का नाही मग आता काय करायचं या दहाला आणि या एकशे पाचला दोनने भाग पाचने भाग जातो भागा पाच दोने दहा परत पाच दोने दहा आणि परत पाच एक पाच आता या दोन ने या चौदाला भाग जातो भागा बे एक बे बे सात चौदा आता काय उरलं रे सात गुणुले एकशे पाच गुणुले एकवीस मग सात गुणुले एकशे पाच गुणुले एकवीस आता यांचा आपल्याला करायचं आहे गुणाकार ठीक आहे यांचा जर आपण गुणाकार केला तर पंधरा हजार चारशे पस्तीस किती येतो उत्तर पंधरा हजार चारशे पस्तीस रुपये उत्तर आलं पण हे आन्सर जे आलं ते काय आलं रास ही काय येणार आहे रास येणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि मित्रांनो या रासीमधून आपली मुद्दल मायनस केली की व्याज मिळतं हो? मग रास किती आहे पंधरा हजार चारशे पस्तीस यामधून आपली मुद्दल चौदा हजार मायनस करा ठीक आहे बघा वजा बाकी करूया पाच मधून शून्य गेला पाच उरतो तीन मधून शून्य गेला तीन उरतात चार मधून शून्य गेला चार उरतात पाच मधून चार गेले एक उरतो एक मधून एक गेला शून्य आपलं उत्तर येतं चौदाशे पस्तीस रुपये हे जे चौदाशे पस्तीस रुपये आहे हे झालं आपलं व्याज पण कोणतं चक्रवाढ व्याज ऑप्शन क्रमांक ए आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे चौदाशे पस्तीस रुपये कळलं कळलं सगळ्याला कसं सुरवलं ते ठीक आहे चला पुढचा प्रश्न आता बघूया आपण पहा दर साल दर शेकडा दहा टक्के दराने दोन हजार रुपये मुद्दलाचे तीन वर्षाचे चक्रवाढ व्याज किती असा प्रश्न विचारलेला आहे बिलकुल सूत्र वापरायचं नाही प्रश्नाकडे लक्ष द्या सगळ्यात अगोदर आपली मुद्दल लिहून घ्या दोन हजाराची मुद्दल आहे ना या ठिकाणी दोन हजाराची मुद्दल लिहून घेतली गुनुले आता दर बघा किती आहे दहा टक्के आणि किती वर्षासाठी तीन वर्षासाठी मग पहिल्या वर्षी शंभर टक्के दर होता पण आपल्याला दिला दहा टक्के म्हणून या शंभरवर दहा वाढवा एकशे दहा होतील गुनुले हे पहिलं वर्ष झालं आता दुसऱ्या वर्षी देखील शंभर टक्के होतं दहा टक्केने वाढतंय एकशे दहा झाले दोन वर्ष गुनुले आता तिसरं वर्ष शंभरवर दहा वाढवा एकशे दहा काय केलं मुद्दल दोन हजार होती दोन हजार मांडली गुनुले दहा टक्के दर तीन वर्षासाठी मग शंभरवर दहा वाढले एकशे दहा पहिल्या एक वर्षी शंभरवर दहा वाढले एकशे दहा दुसऱ्या वर्षी शंभरवर दहा वाढले एकशे दहा तिसऱ्या वर्षी आता आपल्याला काटायची आहे शून्य शून्य पद्धत इथला एक शून्य कॅन्सल वरचा शून्य कॅन्सल इथला एक शून्य कॅन्सल इथला शून्य कॅन्सल हा शून्य कॅन्सल हा शून्य कॅन्सल इथला एक शून्य कॅन्सल इथला एक शून्य कॅन्सल या शंभरवरचे दोन शून्य कॅन्सल दोनशे वरचे दोन शून्य कॅन्सल आता काय उरलं या ठिकाणी उरलं दोन गुणुले आता बघा अकरा गुणुले अकरा गुणुले अकरा या तिघांचा गुणाकार केला तर तेराशे एकतीस यांचा गुणाकार येतो आता या दोघांचा गुणाकार करूया बघा दोन एक लागूनलं दोन दोन न तीन लागून ल बेत्रिक सहा परत दोन न तीन लागूनलं बेत्रिक सहा परत दोन न एक लागून ला बे एक बे दोन हजार सहाशे बासष्ट रुपये ही काय आली रे मित्रांनो ही आहे रास हे चक्रवाढ व्याज आहे का नाही ही आहे रास आणि मित्रांनो या मधून जर मुद्दल मायनस केली तर आपल्याला चक्रवाढ व्याज मिळेल मग रास किती आहे दोन हजार सहाशे बहासष्ट यामधून मुद्दल किती आहे दोन हजार मायनस करायचे ठीक आहे बघा दोन मधून शून्य गेला दोन उरतात सहा मधून शून्य गेला सहा उरतात सहा मधून शून्य गेला सहा उरतात दोन मधून दोन गेले शून्य उरतात सहाशे बहासष्ट रुपये या ठिकाणी आपला आलेलं आहे चक्रवाढ व्याज कळलं का सगळ्याला सांगा ठीक आहे कळलं सगळ्याला सहाशे बासष्ट रुपये ठीक आहे इथं झिरो पाहिजे ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर आहे सहाशे बासष्ट रुपये कळलं का सगळ्याला कमेंट करून सांगू शकता सगळ्याला समजलं का ठीक आहे पुढचा प्रश्न बघा समोरचा प्रश्न खूप अवघड आपल्याला दिलेला आहे मी जसं तुम्हाला म्हटलं ना दोन पूर्णांक एकछेद दोन वर्षाचा चक्रवाड व्याज किती प्रश्न बघा दर साल दर शेकडा वीस टक्के दराने सहा हजार रुपये मुद्दलाचे दोन पूर्णांक छेद दोन वर्षाचे चक्रवाड व्याज काढा असेच प्रश्न पेपरला येतात आणि अशा प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला सॉल्व्ह करता आलं नाही तर त्यावेळेस आपली मार्किंग जाते आपल्याला जॉब लागत नाही आणि असेच प्रश्न जर आपण परफेक्ट सोडवले तर आपलं उत्तर शंभर टक्के येते आणि आपल्याला नोकरी लागते ठीक आहे आता सॉल्व्ह करून दाखवतो काही काळजी करायचं कारण नाही बघा समजून घ्या अगोदर सगळ्यात अगोदर मुद्दल किती आहे सहा हजार रुपये या ठिकाणी सहा हजाराची मुद्दल मांडायची गुणुले आता दर वीस टक्के दर आणि हे जे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे याला अपूर्णांकात रूपांतर करायचं कसं अगोदर या दोघांचा गुणाकार बेदोने चार हाचा एक मिळवा पाच आणि पाच छेद दोन मग पाच छेदात दोन म्हणजे उत्तर किती रे अडीच म्हणजे दोन पॉईंट पाच वर्ष तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक वर्षी वीस टक्के दर आहे ना मग पहिल्या वर्षी शंभर वर वीस टक्के एकशे वीस झाले गुणुले दुसऱ्या वर्षी शंभर वर वीस टक्के एकशे वीस झाले पण मित्रांनो गुणुले तिसऱ्या वर्षी अर्धच वर्ष आहे पूर्ण वर्ष आहे का नाही दोन वर्षाचा दर घेतलं आता अर्ध वर्ष बाकी आहे मग अर्ध्या वर्षामध्ये दर देखील अर्धा राहील पूर्ण दर किती आहे वीस टक्के अर्ध्या वर्षात दहा टक्के म्हणून एकशे दहा एकदा मी परत सांगतो मित्रांनो काळजीपूर्वक लक्ष द्या आता बघा दर साल दर शेकडा वीस टक्के दरानं सहा हजार रुपये मुद्दलाचं दोन पूर्णांक एकशे दोन वर्षाचा व्याज सांगा सगळ्यात अगोदर मुद्दल सहा हजार होती सहा हजार लेली गुणले आता हे जे पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे याला अपूर्णांकात रूपांतर करायचं कसं दोन न दोनला गुणलं बे दोने चार आणि अंशातला एक मिळवला पाच आणि छेदामध्ये दोनला दोन पाच छेद दोन बरोबर अडीच वर्ष मग हे जे दोन वर्ष आहेत तर दोन वर्षामध्ये दर पूर्ण होता पहिल्या वर्षी शंभरवर वर वीस टक्के दुसऱ्या वर्षी शंभरवर वर वीस टक्के पण तिसरं वर्ष पूर्ण आहे का नाही अर्धच वर्ष आहे म्हणून दर देखील वीस टक्के न घेता दहा टक्के घ्या शंभरवर दहा आता बघा समोर झिरो झिरो कॅन्सल एक हा झिरो कॅन्सल एक हा झिरो कॅन्सल दुसरा हा झिरो कॅन्सल एक हा झिरो कॅन्सल परत इथला एक झिरो कॅन्सल हा झिरो कॅन्सल एक हा झिरो कॅन्सल एक हा झिरो कॅन्सल हे दोन शून्य कॅन्सल हे दोन शून्य कॅन्सल आता काय उरलं बघा इथं उरले सहा गुणुले समोर उरले बारा गुणुले अजून आहेत बारा गुणुले समोर आहेत अकरा या सगळ्यांचा आपल्याला करायचा आहे गुणाकार या सगळ्यांचा आपल्याला काय करायचं आहे गुणाकार या ठिकाणी करायचा आहे किती येतो गुणाकार नऊ हजार पाचशे चार नऊ हजार पाचशे चार आपला गुणाकार आला आणि ही झाली मित्रांनो नऊ हजार पाचशे चार आपली रास पण आपल्याला काय विचारलं त्यांनी आपल्याला विचारलं चक्रवाढ व्याज काय विचारलेलं आहे चक्रवाढ व्याज जर आपण या राशीमधून मुद्दल मायनस केली तर चक्रवाढ व्याज मिळते मग नऊ हजार पाचशे चार या राशीमधून आपली मुद्दल सहा हजार मायनस करायची एक दोन तीन बघा चार मधून शून्य गेला चार गेला गेला उरतो शून्यातून शून्य गेला शून्य उरतात पाच मधून शून्य गेला पाच उरतो नऊ मधून सहा गेले तीन उरतात तीन हजार पाचशे चार रुपये ठीक आहे हे झालं आपलं चक्रवाढ व्याज ठीक आहे ऑप्शन क्रमांक डी आपलं उत्तर आहे कळलं मित्रांनो अशाच लेव्हलचे अवघडातले अवघड आउगार गणित जर तुम्हाला दररोज शिकायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं बटन नक्कीच प्रेस करा तुम्हाला दररोज अशा पद्धतीचे लाईव्ह क्लासेस बघायला मिळतील ट्रिकी पद्धतीनुसार ठीक आहे हां कळलं हा प्रश्न कळला सगळ्याला ओके पुढचा प्रश्न सेम असाच घेतो बघा असेच प्रश्न पेपरला येतात आणि त्यामुळेच आपली नोकरी हुकते ही गोष्ट लक्षात ठेवा दर साल दर शेकडा तीस टक्के दराने बत्तीस हजार पाचशे रुपयाचे एक पूर्णांक एकशे तीन वर्षाचे चक्रवाढ व्याज किती असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे मग करायचं कसं ठीक आहे बघा सगळ्यात अगोदर आपली मुद्दल लिहून घ्या मुद्दल आहे बत्तीस हजार पाचशे गुणुले आता टके। पन मग, दर आहे तीस टक्के पण आपल्याला वर्ष किती आहेत तीन पूर्णांक दोन मग अगोदर या दोघांना गुणाकार करा तीन एक तीन हातचा एक मिळवा चार छेदा तीनला तीन आता या तीन न चारला आपल्याला भागायचंय मग तीन एक तीन उरलायक भाग जात नाही पॉईंट द्या झिरो द्या तीन त्रिक नऊ म्हणजे पहिल्या वर्षी पूर्ण दर राहील म्हणजे तीस टक्के मग शंभरवर एकशे तीस वाढवायची आणि गुणुले दुसऱ्या वर्षी काय करायचंय दुसऱ्या वर्षी काय करायचे फक्त दहा टक्के का कारण पॉईंट तीस आहे ना तर तीस टक्के दर आहे तर तीसला ला भागलं तर उत्तर येते दहा टक्के म्हणून दुसऱ्या वर्षी दहा टक्के दर मग शंभर वर दहा वाढवा एकशे दहा ठीक आहे आता समोरची क्रिया एक हा जीरो कॅन्सल दुसरा हा जीरो कॅन्सल एक हा जीरो कॅन्सल एक हा जीरो कॅन्सल परत इथले दोन झिरो कॅन्सल इथले दोन झिरो कॅन्सल इथं काय उरलं तीनशे तीन पंचवीस समोर गुणुले आता तेरा गुणुले अकरा किंवा लिहिलं तरी चालेल तेरा गुणुले अकरा आता या सगळ्यांचा आपल्याला करायचा आहे गुणाकार ठीक आहे या सगळ्यांचा आपल्याला काय करायचं आहे गुणाकार हम्म किती तो गुणाकार सेहेचाळीस हजार चारशे पंचाहत्तर सेहेचाळीस हजार चारशे पंच्याहत्तर रुपये ही आली आपली रास ही काय आली रे आपली रास पण आपल्याला रास पाहिजे का नाही आपल्याला पाहिजे चक्रॉड व्याज जर आपण या राशीमधून आपली मुद्दल मायनस केली तर व्याज मिळते मग मायनस करायचं सेहेचाळीस हजार चारशे पंच्याहत्तर मधून आपली मुद्दल बत्तीस हजार पाचशे मायनस करायचे बघा मग पाच मधून शून्य गेला पाच सात मधून शून्य गेला सात चार मधून पाच नाही जात उस नाही घ्या चौदातून पाच गेले नऊ इथं राहिले आता पाच पाच मधून दोन गेले तीन आणि चार मधून तीन गेले एक म्हणजे तेरा हजार नऊशे पंचाहत्तर ठीक आहे तेरा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये आपलं आलेलं आहे चक्रवाढ व्याज ठीक आहे ऑप्शन क्रमांक बी आपल्या प्रश्नाचं उत्तर कळलं सगळ्याला सगळ्याला समजलं आहेत की नाही टफेस्ट क्वेश्चन असेच प्रश्न पेपरला विचारतात आणि आपली मेरिट हुकण्यासाठी असेच प्रश्न कारणीभूत असतात ही गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यांनी एवढं क्लिअर झालं सगळ्यांचं क्लिअर झाला का सांगा चला पुढचा प्रश्न आता अजून थोडासा अवघड प्रश्न घेतो बघा हे प्रश्न खूप टफेस्ट वाटतात ना पण बिलकुल टफेस्ट नसतात आपल्याला सोडवण्याची टेक्निक माहीत पाहिजे ठीक आहे बघा सूत्र वापरायचं नाही बघा दर साल दर शेकडा सहा पॉइंट सहासष्ट टक्के दराने बावीस हजार पाचशे रुपयाचे दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज किती असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे ठीक आहे मग हा प्रश्न आपल्याला सोडवायचा कसा ठीक आहे तर मित्रांनो हा प्रश्न सोडवायचा कसा समजून घ्या सगळ्यात अगोदर एका ठिकाणी लिहायची मुद्दल एका ठिकाणी काही लिहायची मुद्दल आणि दुसऱ्या ठिकाणी लिहायची रास आता सगळ्यात अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा की यामध्ये दर दिला सहा पॉईंट सहासष्ट टक्के खेळच संपला आपला ठीक आहे या ठिकाणी खेळच संपला असे प्रश्न आले की आपलं डोकंच भिन्न होऊन जाते पण बिलकुल डोकं भिन्न होऊ द्यायचं नाही हा जो दर आहे की नाही सहा पॉईंट सहासष्ट तर याला कन्वर्ट करायचं सहा पॉईंट सहासष्टला जर आपण शंभरनं भागल सहा पॉइंट हा ठीक आहे थांबा थांबा हा शंभरला जर आपण पंधरानं भागलं एक गोष्ट लक्षात ठेवा शंभरला जर आपण पंधरानं भागलं शंभर भागिले पंधरा तर उत्तर किती येते पंधरा एक पंधरा पंधरा सखी नव्वद उरले दहा पंधराला दहा न भाग जात नाही पॉईंट द्या एक शून्य द्या परत पंधरा सखी नव्वद अजून दहा उरले पंधरा सखी नव्वद सहा पॉईंट सहासष्ट टक्के ठीक आहे मग अशा पद्धतीने आपलं उत्तर आलं होतं म्हणजेच शंभर छेद पंधरा म्हणजेच एक छेद पंधरा ठीक आहे मग आपली जी मुद्दल आहे की नाही ती बेसिक राहते हे जे पंधरा आहेत हे, हे मुद्दलाच्या ठिकाणी आणि पंधरा आणि एक या दोघांची बेरीज जर केली तर रास येते सोळा ठीक आहे लिहिली आता हे झालं पहिल्या वर्षी हे झालं पहिल्या वर्षी आपल्याला दोन वर्षाचा व्याज म्हटलं तर दुसऱ्या वर्षी पण सेम तसंच राहणार आहे काही फरक पडणार नाही याच्यामध्ये सेम पंधरा आणि एक रुपया वाढून सोळा हे झालं दुसऱ्या वर्षी मग आता बघा यांचा गुणाकार करायचा पंधराने पंधराला गुणलं दोनशे पंचवीस आणि सोळाने सोळाला गुणलं दोनशे छप्पन्न तर आता बघा मित्रांनो अशा ठिकाणी आपल्याला काय करायचं राहते ठीक आहे अशा ठिकाणी आपल्याला काय करायचं राहते जी आपली मुद्दल आहे किती दोनशे पंचवीस मग मुद्दल दोनशे पंचवीस लिहायचं आणि मुद्दल बरोबर बावीस हजार पंचवीस रुपये मुद्दल आपली बावीस हजार पाचशे आणि आता या दोघातला काढायचा फरक दोनशे छप्पन आणि दोनशे पंचवीस यामधला जर आपण फरक काढला तर आपल्याला फरक किती येणार आहे फरक किती येणार आहे आपला एकतीसचा मग फरक आला एकतीसचा तर एकतीस बरोबर किती ठीक आहे आता एकतर यांचा तिरपा गुणाकार करा किंवा करू नका दोनशे पंचवीसशे बावीस हजार पाचशे झाले म्हणजे बघा ना इथं दोनशे पंचवीस इथं दोनशे पंचवीस समोर शून्याचा भाग म्हणजे दोन शून्य आले म्हणजे शंभर बाय मल्टिप्लाय बाय हंड्रेड झालं तर एकतीसला पण तसंच वर शंभर गुणुले केले तर खाली शंभर गुणुले तर उत्तर यायला पाहिजे एकतीसशे रुपये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे एकतीसशे रुपये ऑप्शन क्रमांक आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा असेच गणित पेपरला येतात आणि त्या ठिकाणी आपलं आपली मेरिट हुकते आपल्याला त्या ठिकाणी मार्क्स मिळत नाहीत आणि आपला हातचा जॉब जातो असेच प्रश्न आता पेपरला विचारतात अवघडातले अवघड लेवलचे आणि तेच सांगतोय की आपल्याला शिकवणारा शिक्षक तसा पाहिजे आणि आपण समजून तसं घेतलं पाहिजे तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा युट्यूबवरती माझे क्लासेस नाही येत आता सुरुवातीसारखे यूट्यूबवर माझे आता सुरुवातीसारखे क्लासेस नाही आहे युट्यूबवर खूप कमी क्लासेस आहे आणि याच्यासारखे अवघड गणित आणि याच्यापेक्षाही अवघड गणितं मी ॲप्लिकेशनमध्ये डिटेलमध्ये शिकवतोय हो तुम्ही ऍप्लिकेशनमध्ये बॅचेसमध्ये मला प्रश्न विचारू शकता की सर मला हा प्रश्न समजला नाही हे परत सांगा त्या ठिकाणी समजून सांगतोय हे सहा पॉईंट सहासष्ट एकशे पंधरा कसं काय आलं ते तिथे मी तुम्हाला सविस्तर सांगतोय आणि मित्रांनो वरती माझे क्लासेस बिलकुल नाही आहेत फक्त पाच टक्के क्लासेस आहेत नव्वद ते पंच्याण्णव टक्के क्लासेस मध्ये आहेत याच्यापेक्षाही अवघड अवघड गणित आपण आपल्या मध्ये लगेच आपण एक बॅच सुरू केली आहे नवीन सुरुवातीपासून बॅच सुरू केली आहे तुम्हाला मी बॅचबद्दल देखील माहिती सांगून देतो बघा बॅचबद्दल तुम्हाला माहिती सांगतो थोडक्यामध्ये समजून घ्या सगळ्यांनी मित्रांनो आपली पहिली बॅच आपण यामध्ये सुरू केलेली आहे मिशन खाकी बॅच तर या मिशन खाकी बॅचमध्ये अंकगणित हा विषय अगदी बेसिक पासून आता तुम्ही जे चक्रवाढ व्याजाचे अवघड गणित शिकले की नाही सूत्र न वापरता त्याच्यापेक्षाही अवघड गणित मी या बॅचमध्ये अगदी बेसिक पासून दररोज लाईव्ह क्लासेसमध्ये शिकवत आहे नुकताच ही बॅच सुरू केली आहे या बॅचमध्ये काहीच सुरू झालेलं नाही आज आपण चकवड व्याजाचे जे गणित बघितले त्याच्यापेक्षा या अवघड गणित या बॅचमध्ये मी शिकवतोय सगळे गणित टाईपनुसार आणि ट्रिक्स आणि क्लुप्तानुसार मित्रांनो या बॅचमध्ये डेली लाईव्ह क्लासेस होतात आणि लाईव्ह क्लासेस तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात देखील मिळून जातात तुम्ही तुमच्या हिशोबानुसार बघू शकता ही जी बॅच आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला मिळत आहे नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला सगळे अंकगणित विषयाचे टॉपिक्स स्वतः माझ्याकडून दररोज लाईव्ह क्लासेसमध्ये शिकायला मिळतात त्याच्यानंतर आपली जी दुसरी बॅच आहे मित्रांनो ती आहे बुद्धिमत्ता बॅच बुद्धिमत्तेच्या बॅच मध्ये सगळे टॉपिक त्यामध्ये कॅलेंडर असेल त्यामध्ये अंकांचे कोडे असेल आकृत्या मोजणे असेल सगळे टॉपिक ट्रिकी पद्धतीने मी स्वतः शिकवतोय आणि ही बॅच देखील फक्त आम्हाला नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आहे आणि दररोज या बॅचमध्ये तुमचे लाईव्ह क्लासेस होत आहेत लाईव्ह क्लासेसमध्ये तुम्ही तुमचे प्रश्न मला विचारू शकता आणि सगळे तुमचे डाउट्स क्लिअर करून घेऊ शकता मित्रांनो ही बुद्धिमत्तेची बॅच आहे आणि त्याच्यानंतर एक तिसरी बॅच आहे पोलीस भरती कॉम्बो बॅच या बॅचमध्ये तुम्हाला एकूण तीन विषय मिळतात अंकगणित बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण हे तीनही विषय मी स्वतः लाईव्ह क्लासेसमध्ये शिकवतोय गणित बेसिक पासून बुद्धिमत्ता बेसिक पासून मराठी व्याकरण बुद्धिमत्तापासून जर तुम्ही या तिन्ही विषयाची सेपरेट बॅच घेतली तर प्रत्येक विषयाचे हजार हजार रुपये तर तुम्हाला असे तीन हजार रुपये लागतात पण ही कॉम्बो बॅच जर तुम्ही घेतली तर तीन विषयाचे तीन हजार न पे करता फक्त एक हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच घेता येते म्हणजे एक हजार रुपयाचं तुम्हाला यामध्ये डिस्काउंट आहे ठीक आहे या सगळ्या बॅचेस लाईव्ह आहेत स्वतः मी शिकवतोय सगळे विषय आणि मित्रांनो आता ऍडमिशन कसं करायचं त्याबद्दल देखील तुम्हाला मी सांगून देतो सगळ्यात अगोदर ऍडमिशन करण्यासाठी गुगल प्ले स्टोरला जाऊन आपलं वायजे अकॅडमीचं ॲप्लिकेशन ओपन कर डाऊनलोड करायचं त्यासाठी गुगल प्ले स्टोरला जायचं तिथे जाऊन वाय जे जा अकॅडमी सर्च करायचं तिथे अशा पद्धतीचा लोगो मिळतो आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं त्याच्यानंतर ॲप्लिकेशन ओपन केलं की अशा पद्धतीच्या तुम्हाला त्यामध्ये बॅचेस दिसतात तुम्हाला ज्या बॅचला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या बॅचला क्लिक करा बॅचला क्लिक केलं की बॅचच्या खालीच तुम्हाला बाय नाऊ हे ऑप्शन मिळतं बाय नाऊला जर तुम्ही क्लिक केलं की सगळे पेमेंट गेटवेज ओपन होतात गुगल पे फोनपे पेटीएम जर तुमच्याकडं गुगल पे असेल तुम्ही गुगल पेला क्लिक करून पेमेंट करू शकता तुमच्याकडे जर फोनपे असेल तर तुम्ही फोन ला क्लिक करून पेमेंट करू शकता ठीक आहे आणि स लगेचच पेमेंट झाल्या झाल्या तुम्हाला सगळे व्हिडिओज दिसायला सुरुवात होतील त्यामध्ये लाईव्ह व्हिडिओज आणि रेकॉर्डेड व्हिडिओज सुद्धा ठीक आहे चला आपल्या प्रश्नाकडे आपल्याला वळायचं आहे ठीक आहे आपण आपल्या प्रश्नाकडे आता चालूयात बघा हा प्रश्न झाला ना आता सेम तसा प्रश्न बघा हम्म चला समोरचा प्रश्न बघा कोणीही एकमेकाला कमेंट करू नका कोणी जर एकमेकाला कमेंट करायला करत असेल तर मला ब्लॉक करावं लागेल इकडे लक्ष द्या शिकण्याचा प्रयत्न करा बघा प्रश्न दर साल दर शेकडा बारा पॉईंट पाच टक्के दराने एकावन्न हजार दोनशे रुपयाचे तीन वर्षाचे चक्रवाढ व्याज किती खूप चांगला प्रश्न आहे ठीक आहे खूप चांगला या ठिकाणी प्रश्न आपल्याला विचारला गेलेला आहे मग हा प्रश्न सोडवायचा कसा ठीक आहे हा प्रश्न आपल्याला सोडवायचा कसा तर समजून घ्या ठीक आहे सगळ्यांनी काळजीपूर्वक समजून घ्या समजल्याशिवाय काहीही जमणार नाही या ठिकाणी लिहून घ्यायचं मुद्दल आणि या ठिकाणी लिहून घ्यायची रास आता बघा हे बारा पॉइंट पाच टक्के दर जो आहे तो नेमका येतो कसा हा मुद्दा समजून घ्या तुम्ही बारा पॉईंट पाच टक्के हा येतो कसा काय ठीक आहे हा जर आपण या शंभरला आठ ने भागलं तर किती येतं आठ एक आठ परत आठ एक आठ उरले दोन आठ दोन सोळा उरले चार पॉईंट द्या एक झिरो द्या आठा पंचे चार बारा पॉईंट पाच टक्के म्हणजे आपलं उत्तर येतं एक छेद आठ हे जे आहे शंभर आहे की नाही शंभर दोन झिरो कॅन्सल करा एक छेद आठ ठीक आहे मग आपली मुद्दल आठ आणि रास एक दोघांची मिळून नऊ मुद्दल आठ आणि आठ आणि एक या दोघांची मिळून इथे नऊ हे झालं पहिलं वर्ष दुसरा वर्षी पण तसंच आठ आणि नऊ हे दोन वर्ष झालं आपल्याला दुसरं वर्ष त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय सांगितलं त्यांनी की इथं चुकून तीन वर्षाचं झालं इथं दोन वर्षाच पाहिजे ठीक आहे मग या ठिकाणी आता यांचा गुणाकार करायचा आठीआठी हम्म चौसष्ट आणि नऊ नव एक्क्याऐंशी ठीक आहे इथपर्यंत कळलं सगळ्याला मग आता घ्यायची आपली मुद्दल मुद्दल किती आहे चौसष्ट मग चौसष्ट बरोबर वर दिलेली मुद्दल किती आहे एक्कावन्न हजार दोनशे या ठिकाणी एक्कावन्न हजार दोनशे लिहून घ्या आणि आता या दोघातला फरक एक्क्याऐंशी आणि चौसष्ट मधला जर आपण फरक काढला तर कितीचा फरक येतो Hmm. सतराचा मग सतरा बरोबर किती बघा आता जर तुम्ही डायरेक्ट सोडवलं तरी चालेल किंवा तिरपा गुणाकार केला तरी सतराने एक्कावन दोनशे ला गुणायचं सतरा गुणुले एक्कावन हजार दोनशे आणि छेदात या चौसष्टचा गुणाकार प्रश्नचिन्हा सोबत आहे म्हणून चौसष्ट खाली अशा पद्धतीने ठीक आहे आता या ठिकाणी आपल्याला भागाकाराची क्रिया करायची आहे हम्म hmm. करता येईल भागाकार सांगा करता येईल का भागाकार सगळ्याला भाग कितीनं जाईल सांगू शकता सांगू शकता का भाग कितीनं जाणार आहे सांगता येईल ठीक आहे बघा तर या ठिकाणी बघा चौसष्ट न भाग जाईल चौसष्ट का चौसष्ट चौसष्ट असं आठ पाचशे बारा आणि समोरचे दोन झिरो कॅन्सल करून इथं आता बघा आठशे गुणुले सतरा करायचं आहे मग आठशे वरचे दोन झिरो कॅन्सल इथे लिहून टाका आता आठ ने सतराला गुणा आठ ने जर सातला गुणलं आठी साती छप्पनऐशी सहा हातशे पाच इथं परत आठे का आठ एका आठ आणि पाच तेरा म्हणजे उत्तर किती येतं आपलं तेरा हजार सहाशे रुपये हे बघा ऑप्शन क्रमांक डी मित्रांनो असेच प्रश्न येतात पेपरमध्ये ठीक आहे हां रोहित नायकवाडजी तसला कमेंट ऑप्शनमध्ये करायच्या नाही क्लासेस क्लासेसमध्ये तसला कमेंट जर मला परत दिसल्या तर मी आता परमनंटली डिलीट करेल माझ्या क्लासला कधीच तुम्हाला बसता येणार नाही तुम्ही इथं क्लास करण्यासाठी येत आहे क्लास करा क्लास संदर्भात जर काही प्रश्न असेल तो प्रश्न विचारा कोणाच्याही वैयक्तिक जीवनाबद्दल आणि वैयक्तिक व्यक्तीबद्दल तुम्ही जर इथे परत कमेंट केली तर मला परमनंटली ब्लॉक करावं लागेल तुम्हाला मग परत क्लास करू शकणार नाही तुम्ही इथे मी जे शिकवण्याचा प्रयत्न करतो आहे ते व्यवस्थित शिकून घ्या या प्रश्नामध्ये काही समजलं नाही तर प्रश्न विचारा पण असे वैयक्तिक प्रश्न तुम्ही विचारून वेळ खर्च करू नका क्लिअर झाला इथपर्यंत ओके हा तर सगळ्यांना हेच सांगायचंय की आता लगेच आपण बुद्धिमत्तेचा क्लास सुरू करणार आहे आकृत्या मोजणे ठीक आहे आकृत्या मोजनेचा आपण आता लगेचच क्लास करणार आहे सुरू करणार आहे लाईव्ह क्लास पण ज्यांना ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी काय करू शकता तुम्ही आपलं वायज्य अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्यामध्ये जर तुम्हाला मिशन खाकी बॅच घ्यायची असेल तर ही बॅच घेऊ शकता सुपरफास्ट बॅच घ्यायची असेल सुपरफास्ट घेऊ शकता पोलीस भरती कॉम्बो बॅच घ्यायची असेल तर कॉम्बो बॅच घेऊ शकता ठीक आहे डेली लाइव क्लासेस तुम्हाला त्यामध्ये बघायला मिळतात या सेशनमध्ये एवढंच धन्यवाद